काही गोष्टी समोर येतील किंवा त्याचं लग्न होईल किंवा माझं दुसऱ्या कोणाशी तरी लग्न होईल तेव्हा ते बरोबर बंद होईल. सायली संजीवने एका मुलाखतीमध्ये ऋतुराज आणि तिच्या अफेअरच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली. तुम्ही माझ्याबद्दल तुम्ही माझी आठवण करता हे मला आवडतं, त्यामुळे इट्स ओके. कारण कालांतरानं तुम्हाला कळणार आहे की ज्या गोष्टी आता ऋतुराज खूप चांगला मित्र आहे माझा. या चर्चेमुळे तिच्या आणि ऋतुराजच्या मैत्रीवर परिणाम झाला असं तिनं सांगितलं. तुमच्यामुळे म्हणून मी असं ब्लेम नाही करणार, पण या सगळ्या ट्रोलिंगमुळे आणि या सगळ्या रुमर्समुळे ना आम्ही आमची मैत्री पण नाही राहिली. मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री सायली संजीव आणि क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू असते. पण या गोष्टींमुळे काही लोकांची नाती तुटतात, काही लोकांची मैत्री तुटते आणि कायमस्वरूपी कदाचित संबंध वाईट होऊ शकतात. ऋतुराज गायकवाडनं सायलीच्या एका फोटोवर कमेंट केली. त्या कमेंटनंतर सायली आणि ऋतुराज गायकवाड हे एकमेकांना डेट करतायत अशी चर्चा सोशल मीडियावर झाली. की या अफवा आहेत, त्यामुळे कालांतराने ते खरी आहे का खोटी हे कळेलच, त्याच्यामुळे मी आत्ता उत्तर देण्यात काहीच पॉईंट नाही किंवा एनर्जी घालून काही उपयोग नाही. आता सायलीनं एका मुलाखतीमध्ये ऋतुराज आणि तिच्या अफेअरच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीमध्ये सायलीनं सांगितलं, अफवांमुळे वैयक्तिक आयुष्यातही काही समस्या निर्माण होतात. आमच्या पर्सनल लाईफमध्ये या रूमरमुळे आम्हाला किती त्रास होत असेल. गॉसिपिंग करणाऱ्यांना हे समजत नाही, तो एक चांगला खेळाडू आहे, सुरुवातीला छोड ना अफवा हे म्हणत आम्ही ते टाळत होतो. की आम्ही खूप ग्रेसफुली किंवा आम्ही खूप की चल जाऊ देना लोक ट्रोल करतात, चल जाऊ देना लोक रूमर्स हे करतात. जब सच्चाई बाहर आ जाएगी तब सबको पता चलेगा असं आम्हाला नेहमी वाटायचं. की या अफवा आहेत, त्यामुळे कालांतराने ते खरी आहे का खोटी हे कळेलच, त्याच्यामुळे मी आत्ता उत्तर देण्यात काहीच पॉईंट नाही किंवा एनर्जी घालून काही उपयोग नाही. कदाचित आम्ही आमच्या संबंधित जोडीदाराशी लग्न केल्यावर लोकांना कळेल, पण 1.5 वर्ष झाले तरी या अफवा पसरत आहेत आणि आता आम्हाला बस करू यार असं म्हणावं वाटतंय. नका करू, म्हणजे हेच गोष्ट तुमच्यावर जर उलटली तर काय परिणाम होतील याचा विचार करून समोरच्याला ठरवू. आम्ही मित्रमैत्रीण होतो, या अफवांमुळे आमची मैत्रीही बिघडली. आम्ही मित्र म्हणून एकमेकांशी बोलूही शकत नाही. तुमच्यामुळे म्हणून मी असं ब्लेम नाही करणार, पण या सगळ्या ट्रोलिंगमुळे आणि या सगळ्या रुमर्समुळे ना आम्ही आमची मैत्री पण नाही राहिली. मला हे कळतच नाही की आमची नावं काय एकमेकांशी जोडली जातात. या अफवांमुळे मला त्याच्या कामाचं कौतुक करता येत नाही. आता माझ्या कामाबद्दल तोही काही सांगू शकत नाही असंही सायलीनं सांगितलंय. अशाच आणखी नवनवीन अपडेट्ससाठी मराठी कलाविश्वातील ॲक्टर ॲक्ट्रेस यांचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी फॉलो करा आमचं इन्स्टा आणि फेसबुक पेज मराठी व्हायरल स्टार्स. कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. मराठी चित्रपट, नाटक, TV, OTT अशा मनोरंजन क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी व्हायरल स्टार्स.